जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्हा हा कॉटन बेल्ट म्हणून ओळखला जातो, मात्र कापसाला मिळणारा भाव मूळ शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे। कापसाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आता कापूस घरात साठवणूक करायला सुरुवात केली आहे। योग्य भाव मिळाल्यावरच कापूस विक्री करणार असल्याचा निर्णय शेतकऱ्यांकडून घेतला आहे, परंतु कापसाला योग्य भाव कधी मिळणार याची प्रतीक्षा आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लागले आहेत। गेल्या 10 वर्षापासून कापसाला तोच भाव मिळत आहे, परंतु कापसावरील खर्च हा दिवसेंदिवस अधिक होत आहे। कापसाच्या बियाणे फवारणी मजुरी आणि वाहतुकीचा खर्च हा मोठ्या प्रमाणावर आहे, परंतु त्या प्रमाणावर कापसाला हमी भाव मिळत नाही आहे। मात्र योग्य भाव मिळाल्यावरच कापूस विक्री करणार अशी भूमिका आता शेतकऱ्यांकडून घेतली जात आहे। गेल्या वर्षी देखील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कापूस साठवणूक करून ठेवला होता, परंतु शेवटपर्यंत चांगला भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांना कमी भावातच कापूस विक्री करावा लागला होता। तशीच परिस्थिती यावर्षी देखील उद्भवली आहे, परंतु यावर्षी चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे। तर कापसाला योग्य भाव मिळाला नाही तर जन आंदोलन उभे करणार असल्याचे बीएस पक्षाची भूमिका आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। या वर्षी अवकाळी पावसामुळे शेतकरी प्रचंड चिंतेत आहे। पावसाळ्यात सुद्धा ज्या तयेने पाऊस पडायला पाहिजे होता तयेने पाऊस पडला नाही। नंदुरबार जिल्हा हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर व्हायला पाहिजे होतं, काही केलेलं आहे पण ते आंशिक कसं जाहीर केलेलं आहे हे तर दुर्दैव आहेच, पण त्याचसोबत नंदुरबार जिल्ह्यातील काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याने कसा तरी कापूस पिकवलेला आहे, थोडाफार का असेना पण त्याने पिकवलेला आहे, पण दुर्दैवाने आज अशी परिस्थिती आहे का त्याचा कापूस त्याच्या घरातच पडून आहे, कारण की त्याला भाव नाही आहे। 2013-14 मध्ये जे कापसाला जो भाव होता तोच भाव आज आहे, आणि विशेष म्हणजे खताचे भाव असतील, इंधनाचे भाव असतील, जे काही रॉ मटेरियल लागणार आहे त्यांचे भाव प्रचंड वाढलेले आहेत, आणि कापसाला तोच भाव आज मिळत असेल। 10 वर्षानंतर लागलेला खर्च आणि मिळणारा कापसाचा भाव ही तफावत बघितली तर शेतकऱ्याला आत्महत्येशिवाय पर्याय नाही असं दिसतं। पण या बाबीकडे शासनाने सरकारने तात्काळ लक्ष दिलं नाही तर प्रखर आंदोलन छेडलं जाईल, आणि आंदोलन छेडताना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याला सरकारच जबाबदार असेल। सरकारला आज थोडी जरी सहानुभूती शेतकऱ्याच्या विषयी असेल तर कापसाच्या संदर्भात तातडीने विषय घेऊन तातडीने भाव दिला गेला पाहिजे, योग्य भाव दिला गेला पाहिजे। सरकार भाव देऊ शकत नाही तर कमीत कमी अनुदान तरी दिलं गेलं पाहिजे कापसाला, तरच शेतकरी जगेल, नाही तर शेतकऱ्याला मरण्याशिवाय पर्याय नाही असं वाटतंय।